देऊन जर आरक्षण मिळत असेल उद्या देतो, हां आलं का लक्षात? पण मी खासदार होऊन काय काय केलं हे तुम्हाला कल्पना आहे का? आजपर्यंत देशातली शिवजयंती भारतात जर मोठ्या प्रमाणात केली असेल त्या संभाजी छत्रपतींनी केली, दिल्लीमध्ये त्या पहिल्या शिवजयंतीला राष्ट्रपती स्वतः आलेले, तिथं लष्कर प्रमुख आलेले, नौदल प्रमुख आलेले, आमचे वडील छत्रपती शाहू महाराज होते त्या कार्यक्रमाला, आणि त्या कार्यक्रमात काय म्हणतात राष्ट्रपती की शिवाजी महाराजांची पेंटिंग मी त्यांना दिली, तेलचित्र, ते तेलचित्र आजपर्यंत राष्ट्रपती भवनात नाही आहे, आणि ते राष्ट्रपती भवनात मी आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून दिलेलं ते लागलं. आता एक खासदार होतो म्हणूनच झालं ना. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आपण दैवत मानतो त्यांची पहिली जयंती जर कुणी सुरू केली असेल पार्लिमेंटला, ते संभाजी छत्रपतींनी केली. रायगड प्राधिकरण कसं स्थापन झालं? तर खासदार होता म्हणून मला दबाव टाकता आला, आणि म्हणून आज रायगडचं इतिहासात पहिल्यांदा किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालेलं आहे. बाकी सोडून द्या, तुमचा जो किल्ला आहे ना, तो भुईकोट किल्ला, पहिल्या 10 किल्ल्याचं जे संवर्धन होणार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याचं, त्या 10 किल्ल्यात तुमचा हा किल्ला मी टाकला आहे. मी त्यावेळी तुम्हाला दिसलं नाही हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर? तू अजूनही समाजाचं म्हणायचं मी तयार आहे, मी कुठं दिसलो मी तुम्हाला त्या कोणाचा झेंडा घेऊन काम करत असताना? स्पष्ट अपोलिटिकल, अपोलिटिकल म्हणजे नॉन पॉलिटिकल माझं काम करण्याची पद्धत आहे. आज सुद्धा मी आलो आहे, एक माणसाने सांगावं मग बोलू. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲडव्होकेट मिलिंद फोबडे सरांचे चिरंजीव ॲडव्होकेट रितेशजी फोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक निशांत सिद्धाराम कलशेट्टी, मित्र परिवार, सोलापूर.